आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासावा राज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर अतिशय उत्साहात साजरा होतो आहे हजारोच्या संख्येने संपूर्ण राज्यभरातील हे शिवभक्त या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आत्ताची परिस्थिती जर बघितली तर किल्ले रायगडावर जवळपास पन्नास ते साठ हजार शिवभक्त वरच्या बाजूला आहेत आणि हजारोच्या संख्येने हे सगळे शिवभक्त गडाच्या पायथ्याला उभे आहेत स्वतः संभाजीराजे या ठिकाणी त्यांना आव्हान करण्यासाठी आलेले आहेत राजा तुम्ही त्यांना आव्हान करताय प्रचंड शिवभक्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते काय आव्हान करताय तुम्ही त्यांना नाही मी सगळे शिवभक्त शिस्तबद्ध आहेत आणि त्यांना आव्हान एवढंच केलं की वर अडीच लाख शिवभक्त ऑलरेडी किल्ल्यावर आहेत आणि आता एवढं सगळं सोडणं हा रांगडा किल्ला आहे आणि म्हणून सगळ्यांना तिथं सांभाळून घेणं शक्य नाही आणि त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं के की साडे नऊ पर्यंत थांबतील आणि साडेनऊ दहापर्यंत पर्यंत थांबतील अँब्युलन्स साडेनऊ दहापर्यंत थांब साडेनऊ दहा पर्यंत थांबतील आपण बघतोय काही शिवभक्त या कडे कडेनी किंवा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गनी वर जाण्याचा प्रयत्न करतायत अतिशय धोकादायक आहे पोलीस देखील त्यांना विनंती करतायत की तुम्ही तशा पद्धतीने वर जाऊ नका ना नाही मी सर्व शिवभक्त परत आव्हान करू इच्छितो की एकच मार्ग आहे तो चित्त दरवाजा आणि नाणे नाणे दरवाजा आणि रोपे ह्या तीन मार्च सोडल्याशिवाय जाऊन अनेक शिवभक्त मधून सरकार लागले चोर वाट असं पाहून कोणी करू नये इतकं ते रिस्की आहे आणि माझं परत सगळ्या शिवभक्तांना आव्हान आहे असं केलं तर तुम्हालाही अडचण आहे आम्हालाही अडचण आहे सगळ्या शिवभक्तांना मी आता तेच आव्हान केलं होतं की मेन मार्ग सोडून कोणी दुसरा मार्ग घेऊ नये म्हणून हा जो सोहळा होणार आहे कशा पद्धतीने किती वाजता सुरू होईल कशा पद्धतीने हा सगळा होणार आहे आणि कोण कोण यामध्ये सहभागी होणार आहे बाकी सगळं मी बोलून पावणे दहा वाजता सुरू होतो आपण बघितलं तर या गडाच्या पायथ्याला जे गाव आहे त्या ठिकाणीच या सगळ्या शिवभक्तांना पोलिसांनी आडून धरलेलं आहे कारण प्रचंड गर्दी वरच्या बाजूला जसं महाराजांनी आता सांगितलं की जवळपास लाखाहून अधिक लोक गडावर आहेत आणि आता गडाची कॅपॅसिटी नाही आहे आणखीन लोक त्या ठिकाणी जर गेले तर काही अनुचित प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो सर आपण बघतोय की ज्या पद्धतीने इथं लोक या शिवभक्तांना थांबवण्यात आलं आहे काय वर तुम्ही नेहमीच इथं असता या ठिकाणी वरती जे गर्दी झालेली आहेत ते जे शिवभक्त आहेत त्या ठिकाणी जे वर, खाल खाली उतरत नाही तोपर्यंत हा वर खालच्या लोकांना वर जाता येणार नाही यांना आम्ही विनंती केली राजांनी पण विनंती केलेली आहे की थोडंसं जरा खाली थांबून जा वरच्या लोकांची गर्दी थोडी कमी झाली कमक जा जवळपास एक अंदाज आहे एक दीड लाख लोक वरती आहेत अजून हे लोकं खाली एक पाच पंचवीस हजार लोकच थांबलेले था। आहेत त्यांना विनंती केली आम्ही की आपण थोडंसं सबुरीने जा वरती जाण्याचा रस्ता एकच आहे आणि गर्दीमध्ये चेगराचेगरी होऊ नये यासाठी आम्ही सर्वांना आव्हान केलेले राजांनी आव्हान केलेले सर्वांनी ऐकलेले शिवभक्त आहेत सर्वजण ऐकतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सर रेकॉर्ड ब्रेकिंग अशी शिवभक्तांची गर्दी आहे आज बरोबर आहे आज तीनशे पन्नास राज्याभिषेक सोहळा आहे तर प्रत्येकजण या ह्याच्यामध्ये याच्या प्रत्येकाने जे आलेलं आहे घरातला एक इसम नाही चार चार पाच पाच इसम आलेले आहेत स्त्रिया आलेले आहेत लहान मुलं आले आहेत ला तर सर्वांची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करतो आहे की कृपा करून आपण थोडंसं सबुरीने टप्प्याटप्प्याने चालावं आणि पोलिसांना सहकार्य करावं एवढी आमची अपेक्षा आहे जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने इथं पोलिसांनी देखील नियोजन केलेलं आहे आणि आज प्रचंड गर्दी तीनशे तीनशे पन्नासावा जो राज्याभिषेक दिन आहे त्या निमित्ताने हे सगळे शिवभक्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत मात्र त्याच वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील प्रत्येकाने तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे कॅमेरामॅन अमोल गवाळे घाई एबीपी माझा किल्ले रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट